नमस्कार, मी सुजाता पुरी, लाईव्ह महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आता आपण पाहूयात काही ठळक घडामोडी. बीड गेवराई मधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. भर पावसात दुकानाला आग लागलेली आहे. आदित्य इलेक्ट्रॉनिक व कृष्णा एम्प्लॉईज जळून खाक झालेले आहेत. बीडच्या गेवराईमध्ये दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये दोन सोन्याच्या दुकानासह एक इलेक्ट्रॉनिक दुकान हे जळून खाक झालेले आहे. रात्री 2 सुमारास ही आग लागली असून प्राथमिक माहिती समोर येत आहे. सकाळी 6 आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न नागरिक व अग्निशामक दल करत होते. सविस्तर माहिती देण्यासाठी बीडचे गेवराईचे प्रतिनिधी लंकेश मोठे आपल्या सोबत आहेत फोनलाईनवर. लंकेशची नेमकी काय परिस्थिती आहे, कशामुळे आग लागली आणि याची झळ कोणकोणत्या दुकानाला लागली? नक्कीच राजू सर, गेवराई शहरामधील जी काही कोलर वेस आहे याच्या नजीक असणाऱ्या जी काही कृष्णा एम्पोरियम असेल किंवा आदित्य इलेक्ट्रिशियन असेल किंवा एक सोनाराचे दुकान असेल, याला भीषण आग लागलेली. ही आग रात्री 2 सुमारास लागली. आग मात्र इलेक्ट्रिशियनचा जो काही इलेक्ट्रिशियन आहे त्याचा शॉर्ट सर्किट झाल्याची मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. राजू सर, आग विझवण्यासाठी अग्निशामक दल किंवा नागरिकांनी काय प्रयत्न केले का, त्याला यश आले का आणि किती लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती अंदाज येत आहे? नक्कीच राजू सर, रात्री सुमारास 2 ही आग लागलेली आहे. या आग लागल्याच्या नंतर आगीचा भडका एवढा जोरात होता, पावसाचा मोठा जोरदार प्रहार होता, मात्र ही आग पावसाच्या पाण्याने सुद्धा विझली नाही. शेवटी गेवराईची काही नगर परिषद असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचं अग्निशामक दल आहे यांनी मोठ्या युद्ध पातळीवर कसरत केली आणि ही आग सकाळी 7:30 सुमारास खाक झाल्याच्या नंतर आटोक्यात आलेली आहे. साधारणतः 30-40 लाख रुपयाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येताना दिसत आहे. घटनास्थळी गेवराई पोलीस हे दाखल झाले होते. जोपर्यंत आग आटोक्यात नव्हती तोपर्यंत गेवराई पोलीस त्या ठिकाणी राहिले. मात्र ही आग विझवण्यात जरी अग्निशामक दलाला यश आलं असलं तरीही ही आग साधारणतः मोठं नुकसान करून गेल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. राजू धन्यवाद. लंकेशजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.